हेमंत नगराळे यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. सुबोध जायसवाल यांची केंद्रात नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे, त्यामुळे नगराळेंकडे हा पदभार तात्पुरता देण्यात आलाय. पोलीस महासंचालक कोण होणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक आता कोण होतील याबाबत सतत चर्चा सुरू आहेत, मात्र सध्या हेमंत नगराळेंकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. सुबोध जयस्वाल यांची केंद्रामध्ये नियुक्ती झाली आहे, त्यामुळे हे पद रिक्त होतं, म्हणून पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. यानंतर इतर बातम्या बघूयात सुपरफास्ट. औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये ही काँग्रेसची भूमिका असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. शहराचं नाव बदलणं किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असंही ते म्हणाले. सरकारी यंत्रणेकडून चूक व्हायलाच नको असं वक्तव्यही थोरातांनी केलंय. गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षातल्या नेत्यांना तसंच त्यांच्या कुटुंबियांना केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यात गांधी कुटुंबाचाही समावेश आहे. आम्ही देखील आहोत, मात्र असं असलं तरी प्रयत्न केल्यास भविष्यात विरोधी पक्ष एकजुटीनं उभा राहून संघर्ष करेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय. ते मुंबईत बोलत होते. काँग्रेसच्या नियोजित अध्यक्षाला ते विरोधी पक्षाचे नेते आहेत म्हणून अपशब्द वापरून बोलणं आपली संस्कृती नाही अशी टीका संजय राऊतांनी केली. नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये फुडाफुडीच्या राजकारणाला सुरुवात झाली. शिवसेना नेते बाळासाहेब सानप यांना भाजपनं गळाला लावल्यानंतर आता शिवसेना ही आक्रमक झाली आहे. नाशिकमधल्या भाजपच्या दोन नेत्यांना शिवसेनेनं गळाला लावले. वसंत गीते आणि सुनील बागुल हे भाजप नेते हातावर शिवबंधन बांधणार आहेत. आठवडाभरात ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाजपनं नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या जबाबदारीचं वाटप केलंय. आशिष शेलार यांना नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमलंय. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून द्यायचं आव्हान आता आशिष शेलार यांच्या पुढे आहे. तर इतर महापालिका निवडणुकांसाठी मुख्य जबाबदारी आणि प्रभारी यांचं वाटप भाजपनं निश्चित करत निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली. अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचा शिरकाव केलाय. जिल्ह्यात 95 अधिकारी कर्मचारी आणि उमेदवार कोरोना बाधित झालेत. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेतील सर्वांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली. जिल्ह्यात एकूण 553 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत, आपण जाऊया थेट या ठिकाणी. हे मी राज्याचा